नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांचा एक लेख एका मराठी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. कदाचित तो इंग्रजीमध्येही असावा आणि तिथे तो भाषांतरित करून प्रसिद्ध केला असेल. तर त्या लेखाच्या माध्यमातून कपिल सिब्बल हे बलात्कार या सगळ्या गुन्ह्यासंदर्भामध्ये आपली मतं जी आहेत ती मांडतात आणि त्याच्यामध्ये त्यांचा प्रमुख रोग जो आहे तो त्याच्या माध्यमातून होणारं जे राजकारण आहे त्याकडे आहे, की बलात्कारासारखा एवढा गंभीर गुन्हा जेव्हा घडतो तेव्हा त्याचं राजकारण होता कामा नये, त्याचा तमाशा जो आहे तो होता कामा नये, असं कपिल सिब्बल म्हणतात. तर कपिल सिब्बल यांचं म्हणणं जे आहे ते अगदी योग्य आहे, पण हे कपिल सिब्बल स्वतः एका पक्षाचे राज्यसभा खासदार आहेत, आधीसुद्धा काँग्रेसचे ते राज्यसभा खासदार होते, त्या प्रत्येक वेळेला ते एका राजकीय पक्षाशी संबंधित होते, ते एक वकीलसुद्धा आहेत आणि आत्ता सध्या पश्चिम बंगालमध्ये जे कोलकात्यात बलात्काराचं प्रकरण, त्यांतं हत्येचं प्रकरण घडलेलं आहे त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल सरकारची बाजू ते सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडत आहेत आणि अशा वेळेला त्यांचं हे जे पत्र त्यांनी लिहिलं आहे किंवा हा जो लेख लिहिलेला आहे त्या माध्यमातून बलात्कार कसा गंभीर गुन्हा आहे आणि त्याचं राजकारण होता कामा नये हा सल्ला ते देत आहेत. त्यावेळेला आश्चर्य वाटतं की हा सल्ला जो आहे हा राजकारण होऊ नये हा सल्ला लोकांना देण्यात काहीच अर्थ नाही. लोकांनी ते वाचावं आणि लोकांनी त्याचं राजकारण करू नये हे सांगण्याची काय आवश्यकता आहे? खरं तर हा सल्ला जो आहे तो त्यांनी आपल्या राजकीय पक्षांनाच दिला पाहिजे. मी राज्यसभेत आज आहेत ते किंवा जेव्हा कुठल्याही सभागृहामध्ये असतील संसदेत त्यावेळेला तिथे हा प्रश्न मांडला पाहिजे. तिथे असलेले विविध पक्षांचे जे प्रतिनिधी असतात त्यांना प्रश्न सांगितला पाहिजे की तुम्ही या प्रश्नाचं किंवा या मुद्द्याचं राजकारण करू नका. ज्या काँग्रेसमध्ये ते होते त्याच्यामध्ये सुद्धा हाथरसमध्ये बलात्कार झाला, त्यावेळेला भाजपशासित राज्य असल्यामुळे तिकडे राहुल गांधी, प्रियांका गांधी हे धावत गेले होते त्या बलात्कारासंदर्भात काय ते दखल घेण्यासाठी, त्याची पीडितांना भेटण्यासाठी किंवा पीडितांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी, आणि तिथे मग अशी त्यांना अडवण्यात आलं वगैरे सगळं त्या ठिकाणी बातम्यांमध्ये दाखवण्यात आलं. मग हे राजकारण करण्याचा प्रकार नव्हता, राजकारणच होतं ते. बलात्कार हा जो गुन्हा आहे हा गंभीर स्वरूपाचा आहे आणि मग तो कोणाच्याही शासनकाळात झालेला असो, कोणाचंही तिथे सरकार असो, त्याविषयी जे काही चौकशीचे आदेश दिले जातात, जी काही चौकशी केली पाहिजे, तपास केला पाहिजे, हे पूर्णपणे संशयाच्या पलीकडे जाऊन तो तपास व्हायला पाहिजे, पण ते होऊ दिलं जात नाही. आणि ते कोण करतं? सर्वसामान्य लोक त्याचं राजकारण करत नाहीत. राजकारण हे राजकीय पक्षच करतात, त्यातले प्रवक्ते, नेते हेच त्याचं राजकारण करत असतात. आणि कपिल सिब्बल हे स्वतःच एका राजकीय पक्षाचे आता नेते आहेत किंवा राज्यसभेतले खासदार आहेत, तेव्हा त्यांनी लोकांना हे सल्ले देण्याची काहीच आवश्यकता नाही. ते त्या लेखामध्ये म्हणतात की आता गुन्ह्यांची संख्या ही गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेली दिसून येते आणि त्याच्यामागचं कारण काय आहे, तर हे गुन्हे नोंदवले जात आहेत. मी ज्या व्यक्तीवर, ज्या मुलीवर किंवा महिलेवर बलात्कार होतो त्यांच्याकडूनही गुन्हे नोंदवले जात आहेत. आता न घाबरता, पहिल्यांदाही गुन्हे नोंदवले जात नव्हते, शिवाय शासन जे आहे ते कठोर होत नव्हतं, पण आता जनमानसामध्ये एक जागरूकता निर्माण झालेली आहे, लोकांमध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे की तक्रार नोंदवली पाहिजे. लोकांमध्ये संतापसुद्धा आहे आणि त्यामुळे तक्रार नोंदवली जाते. अनेक संस्थांच्या माध्यमातून लोकसुद्धा त्या ठिकाणी साथ देतात आणि तक्रार नोंदवली जाते, FIR नोंदवला जातो, लगेच त्या गुन्हेगारांना अटक केली जाते. हे सगळं होऊ लागलेलं आहे म्हणून हे गुन्हे दिसतात आणि हे स्वतः कपिल सिब्बल मान्य करतायत. मग त्या ठिकाणी अडचण काय? तुम्ही स्वतः एका राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहात तर तुम्ही राजकीय पक्षांना सांगितलं पाहिजे की याचं राजकारण करू नका, तमाशा करू नका. आजकाल तर सगळ्याच गोष्टींचा तमाशा करण्याची एक त्या ठिकाणी फॅड निघालेलं आहे, फॅशन तयार झालेली आहे. आत्ताच आपण पाहिलं गेल्या वर्षी, ते म्हणजे उत्तर प्रदेशामधलेच भाजपाचे खासदार ब्रजभूषण शरण सिंह यांच्या विरोधामध्ये आंदोलन झालं, कुस्तीगिरांनी आंदोलन केलं, विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक त्यांच्यावर असे आरोप जे आहेत ते सुद्धा गंभीर होते. त्याविषयी काय FIR झाला, पुढे कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे.
विनयभंगाचे त्यांचे आरोप होते किंवा लैंगिक शोषणाचे आरोप होते. लोकांनी त्याकडे त्या दृष्टीने पाहिलं की आंदोलन करतायत कुस्तीगीर, आणि जर त्या व्यक्तीने ब्रजभूषण शरण सिंह यांनी जर असं केलेलं असेल तर त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, हे लोकांचं मत होतं. पण पुढे काय झालं, त्या आंदोलनाचा किंवा त्यातून मिळालेल्या लोकप्रियतेचा उपयोग विनेश फोगट, बजरंग पुनिया यांनी केला आणि ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. कुठल्याही पक्षात गेले असते तरी, म्हणजे लोकप्रियता मिळवून तुम्ही त्या हे सगळं लैंगिक शोषणाचा मुद्दा जो आहे तो सगळा फेकूनच दिला बाजूला, आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही राजकारणामध्ये शिरलात आणि आता आपण महिलांचे प्रश्न सोडवणार आहोत हे सांगायला लागलेलात. आता विनेश फोगट काँग्रेसमध्ये गेलेली आहे, तिथे काँग्रेसचं तिकीट तिला मिळालेलं आहे जुलाना या मतदारसंघातून हरियाणातल्या. आता जेव्हा काँग्रेस शासित राज्यामध्ये बलात्कार होईल, एखादा झालाच, होऊच नये कुठेही, पण झाला, एखादा विनयभंगाची घटना घडली, महिलेवर अत्याचार झाला, त्यावेळेला विनेश फोगट काय भूमिका घेणार आहे हे पाहणं उत्सुक्याचं असेल की खरोखर ती त्यावेळेला काँग्रेस सरकारच्या विरोधात उभी राहते का. तर ती राहू शकणार नाही, कारण का ती काँग्रेसची आमदार असेल, काँग्रेसची काहीतरी पदाधिकारी असेल. बजरंग पुनिया तर तिकडचा किसान त्यांची एक विंग आहे, त्यांचा प्रमुख झालेला आहे काँग्रेसच्या, ते लढतील का काँग्रेसच्या विरोधामध्ये. म्हणजे हे राजकारण जे आहे ते घडवून आणलंच त्या शेवटी त्या ठिकाणी. अनेक राजकीय नेते जे आहेत, एका ठिकाणी बलात्कार झाला की त्याच्यावर प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात, त्याचा तपासामध्ये इतका संशय निर्माण करतात की पुढे जाऊन तो तपास नीट होत नाही आणि सगळ्यांनाच वाटायला लागतं संशयास्पद आहे. आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये सुद्धा बदलापूरला घटना घडली, लगेच या ठिकाणी अशा पद्धतीने बातम्या पसरवल्या गेल्या की त्यातून इतकं संशयाचं वातावरण निर्माण होतं की ते एफ आय आरमध्ये जे काही लिहिलं आहे ते सगळं खोटंच वाटायला लागतं लोकांना. मग हे कोण करतं राजकारण, त्याविषयी कपिल सिब्बल यांनी त्या राजकीय नेत्यांचे कान पकडले पाहिजेत. लोकांनाही सल्ले देऊन उपयोग नाही आहे की राजकारण होणं हे चुकीचं आहे म्हणून. कपिल सिब्बल स्वतः आता जे प्रतिनिधित्व करतायत पश्चिम बंगाल सरकारचं, ते कोणाचं सरकार आहे, ममता बॅनर्जींचं, त्यांच्या विरोधात आंदोलनं होत आहेत आज राज्यामध्ये. कारण जे कार मेडिकल कॉलेजमध्ये जे बलात्काराची घटना घडली, हत्येची घटना घडली, त्याचा तपास इतक्या घाणेरड्या पद्धतीने करण्यात आला, सगळे पुरावे नष्ट झाले, अत्यंत दिरंगाई त्याच्यामध्ये झालेली आहे, आणि त्यामुळे आंदोलनं सुरू आहेत डॉक्टरांची तिकडे. आणि ममता बॅनर्जी मात्र जनतेला आवाहन करतायत की आता आंदोलनं वगैरे राहू द्या, शांतता निर्माण करा, आता सणासुदीचे दिवस येत आहेत. आणि त्यातून मग ती पीडितेची आई जी आहे ती संतापलेली आहे की आम्ही कधी काळी घरामध्ये दुर्गापूजा वगैरे करत होतो, माझी मुलगी करत होती, आज ती तिची हत्या झाल्यानंतर, बलात्कार होऊन तिची हत्या झाली, आता आम्ही पुढे आयुष्यात कधी दुर्गापूजा करणार नाही. आणि ममता बॅनर्जी या सणासुदीचे दिवस येत आहेत असं सांगतायत. याबद्दल कपिल सिब्बल यांचं काय म्हणणं आहे, उलट तेच त्यांचे प्रतिनिधित्व करतायत त्या सरकारचं, आणि ते सरकार मात्र बलात्काराची घटना जी आहे ती कशी दडपता येईल यासाठी प्रयत्न करते हे पूर्णपणे उघड आहे. आणि त्यासाठीच ती संपूर्ण प्रकरण जे आहे ते सीबीआयकडे सोपवण्यात आलं. आणि स्वतः ममता बॅनर्जीसुद्धा म्हणाल्या की जर झालं नाही नीट, याच्यात दिरंगाई आणखी काही दिवस झाली तर मी सीबीआयकडे सोपवीन, असं ममता बॅनर्जींना म्हणावं लागलं. आणि त्याच ममता बॅनर्जींच्या सरकारचं प्रतिनिधित्व कोर्टामध्ये कपिल सिब्बल करतायत. त्यामुळे कपिल सिब्बल जे बोलतायत ते खरं जरी असलं तर ते कितपत खरं आहे, खरोखर त्यांना वाटतंय का तसं, वाटत असेल तर ममता बॅनर्जी सरकारला पहिल्यांदा त्यांनी विचारलं पाहिजे की याचा राजकारण न करता खराखुरा असा तपास जो आहे तो होऊ द्या, त्याचा नीट तपास होऊ द्या हे सांगायला पाहिजे. तेव्हा हे सल्ले जे आहेत ते सर्वसामान्य जनतेला देण्यात अर्थ नाही. सभागृहामध्ये विषय मांडा आणि सांगा की कोणत्याही बलात्काराची घटना घडली, मग कोणाचंही शासन असो तिकडे, त्या ठिकाणी राजकारण होता कामाने, पोलिसांच्या मार्फत जो काही तपास होईल तो व्यवस्थित तपास होऊ द्या, त्याच्यामध्ये काही त्रुटी राहता कामाने नक्की, पण ती जिथे तिथे त्या ठिकाणी भाजपचा कोणीतरी त्या एखाद्या शाळेमध्ये बलात्कार झाला तर तिकडे भाजपचा कोणीतरी होता, हिंदुत्ववादी कोणीतरी होता, अशा पद्धतीने बोलून त्या संपूर्ण प्रकरणाचा विचका करायचा. हे जे प्रकार चालतात त्याच्यामुळे तपास राहतो बाजूला आणि पीडितेला न्याय मिळणे दूर राहतं.
त्या म्हणूनच या कपिल सिब्बल यांच्या लेखाच्या निमित्ताने हा विषय सांगावा असा वाटला. तुम्हाला हा विषय कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.